आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मित्राचा शत्रू शत्रू असतो। सुग्रीव आमचा मित्र आहे। तू त्याच्यावर जो अन्याय केला आहेस तसंच तुझ्या पापाची शिक्षा देण्यासाठी मी तुझा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे। रघुवंशीय जेव्हा कुणाला वचन देतात तेव्हा प्राण गेले तरी ते वचन पूर्ण करतात। स्वतःच्या वचनाचं पालन करणं त्यांचा सर्वात मोठा धर्म आहे। राम, सुग्रीवाशी मित्रता करण्यामध्ये रावणानं पळवून नेलेल्या आपल्या पत्नीची सुटका करण्याचा तुझा स्वार्थ नाही आपल्याला, पण प्राण गमवण्याच्या भीतीनं पर्वताच्या घडीत तोंड लपून पडून राहणारा हा भेकड काय तुझी मदत करणार सांग। यासाठी तू किष्किंधापती बालीकडे आला असतास तर बघितलं असतास की मी आतापर्यंत त्या दुराचार्याला बांधून तुझ्या चरणावर टाकलं असत। सीतेला त्याने सागराच्या अथांग तळाशी आकाशात किंवा पाताळात कुठेही लपवलं असेल। मी सीता मातेला तुझ्या स्वाधीन केलं असत। ज्या प्रकारे क्रूरतेने तू वालीचा वध केलायस त्या अनितीला तू इतिहासात कधीही न्यायोचित नाही ठरवू शकणार। जो जन्म घेतो तो अवश्य मरतो, म्हणून मला मरणाचं दुःख नाही आहे। माझ्यानंतर सुग्रीवला राज्य मिळेल ते पण चुकीचं नाही आहे। चुकीचं हेच आहे की तू मला रणांगणात माझ्याशी वीराप्रमाणे युद्ध करून नाही मारलंस, मला अधर्मानं मारलायस। तू माझी निरपराध हत्या केली आहेस। तुझ्या या पापाचं प्रायश्चित्त कधीच नाही होणार रामा, कधीच नाही होणार। वानरराज, आज मरणोन्मुख अवस्थेत असताना तुझ्या धर्म सत्कर्म आणि नीतीचा हवाला देत आहेस। आपल्या स्वतःच्या जीवनात त्याच धर्म सत्कर्म न्याय आणि नीतीचा विचार तू स्वप्नातही नाही केलास। धर्म अर्थ काम आणि लौकिक सदाचार तू स्वतःच नाही जाणत आहेस। गुरूंच्या द्वारे धर्माबद्दल योग्य जाणून घेतल्याशिवायच आज तू मला धर्माविषयी उपदेश करत आहेस। माझी निंदा करताना तू मला निरागस बालकाप्रमाणे दिसतो आहेस। तू स्वतः चपळ आहेस आणि चंचल चित्त असलेले अजित आत्मा वानर तुझे मंत्री आहेत। ज्याप्रमाणे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवतो तसेच तुझे चपळ मंत्री तुला सल्ला देतात, मग तू धर्माचा विचार कसा काय करू शकतोस? धर्माच्या सूक्ष्म स्वरूपाला कसं समजू शकतोस? धर्माची गोष्ट तर दूरच राहिली। आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या मस्तीत चूर राहून तू तर सामान्य लौकिक आचार व्यवहाराचा विचारही नाही केलास। मोठा भाऊ पिता तथा गुरु तिघही एकसारखेच पूजनीय मानले गेलेत, त्याचप्रमाणे धाकटा भाऊ पुत्र तथा शिष्य तिघही एकसारखेच मानलेत। पुत्राची पत्नी भावाची पत्नी तथा बहिणीशी आपल्या कन्येप्रमाणे पवित्र संबंध ठेवणं सांसारिक सामाजिक आणि नैतिक धर्म आहे, परंतु तू कधीही कोणत्याही मर्यादेचं पालन नाही केलंस। आपला छोटा भाऊ सुग्रीवावर अन्याय करून त्याचा दोष नसताना त्याला संकटात टाकलंस आणि त्याच्या जिवंतपणीच त्याची पत्नी रुमाला अधर्म आणि अनितीनं पत्नीप्रमाणे स्वतःच्या अधीन ठेवलंस। अशा पुरुषाचा वध करणंच त्याच्यासाठी योग्य दंड मानला आहे। त्याची भार्या चोरिली सून वकन्या जशी तुझी होती, त्यावर ज्यांची नजर ते द्रोही गुन्हे तुझे काही माफ न होती।
जरी हे माझं पाप होतं तरी शासन करण्याचा अधिकार फक्त राजालाच असतो. तुला काय अधिकार होता न्यायाची जबाबदारी आपल्या हातात घेण्याचा? अहंकारी वानरा, तुला हे माहीत असलं पाहिजे की पर्वत जंगल आणि न्यायानं युक्त ही सारी पृथ्वी आम्हा शिवाकू वंशाच्या राजांची आहे. यावेळी शिवाकू वंशाचे राजा भरत आहेत. त्यांच्याच आज्ञेचं पालन करणारा आणि पवित्र शिवाकू वंशाचा वंशज या नात्यानं इथले पशु पक्षी नर वानर सगळ्यांबद्दल दयाभाव ठेवणं किंवा त्यांना दंड देण्याचा अधिकार मला प्राप्त आहे. धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करते आहेत आणि ते असताना कोणीही प्राणी धर्माविरुद्ध आचरण नाही करू शकत. म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्याच आज्ञेनं श्रेष्ठ धर्माप्रमाणे स्थिर राहून तुझ्यासारख्या धर्मभ्रष्ट पुरुषांना विधिवत दंड देतो. वाली, सत्पुरुषांचा धर्म अतिसूक्ष्म आहे, तो समजणं खूप कठीण आहे. इतकं जाणून घे, जर राजानं पाप्याला दंड दिला तर पापी तो दंड भोगून निष्पाप ठरतो, परंतु जर राजानं पाप्याला उचित दंड नाही दिला तर त्या दंडाचं फळ राजाला स्वतःला भोगावं लागतं.